नमस्कार, प्रमिलास किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण हॉटेल स्टाईल मसालेदार मिक्स वेज कशी बनवायची ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मिक्स वेज बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता आपल्याला या कढईमध्ये एक चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 10-12 लसूणच्या पाकळ्या, थोडं अद्रक, 10-12 काजू, 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आणि याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। तर मी हे सर्व 5 मिनिटं छान फ्राय करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि याला पण थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। तर मी इथे टोमॅटो पण छान परतून घेतलेले आहे आणि हा सर्व मसाला आपला छान परतून झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला एका डिशमध्ये काढायचा आहे आणि थंड झाल्यानंतर पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपला मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण भाज्या फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेलीच आहे। आता त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडं टाकायचं आहे। आता या तेलामध्ये आपल्याला 1 वाटी फुलगोबी आणि 1 वाटी बटाटे टाकून घ्यायचे आणि याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। तर मी या दोन्ही भाज्या थोडा वेळ फ्राय करून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपल्याला 1/2 वाटी श्रावणी घेवडा टाकून घ्यायचं आहे, 1/2 वाटी मटर, 1/2 वाटी गाजर आणि याला पण आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करू शकता, पण तुम्ही यामध्ये जेवढ्या जास्त प्रकारच्या भाज्या टाकाल तेवढी ही भाजी छान लागते। तर मी या सर्व भाज्या छान फ्राय करून घेतलेल्या आहे। आता आपल्याला या भाज्या झाकण झाकून 5 मिनटं शिजवून घ्यायचे आहे। तर मी या भाज्या 5 ते 6 मिनटं छान शिजवून घेतलेल्या आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी शिमला मिरची टाकायची आहे। शिमला मिरची पटकन शिजते म्हणून मी याला शेवटी टाकलेली आहे आणि आपल्याला याला थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आहे झाकण न ठेवता। तर मी या शिमला मिरचीला थोडा वेळ फ्राय करून घेतलेला आहे। तर इथे आपल्या भाज्या छान तयार झालेल्या आहे। मी गॅस बंद करून घेणार आहे आणि आपल्याला या भाज्या एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहे। आता आपल्याला त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1/2 चम्मच गरम मसाला, थोडी हळद, 1 चमच लाल तिखट आणि 1/2 चम्मच काश्मीरी लाल तिखट याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मसाल्याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। आता यामध्ये अगोदर जे आपण कांदा टोमॅटोचं वाटण केलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला पण व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला याला होऊ द्यायचं आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच्या शेजारचं बेलचं बटनही दाबायला विसरू नका। आता आपल्याला यावर झाकण झाकून तेल सुटेपर्यंत या मसाल्याला होऊ द्यायचं आहे। तर मी इथे या मसाल्याला तेल सुटेपर्यंत होऊ दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे। आता याला आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे आणि आपण ज्या अगोदर भाज्या फ्राय केलेल्या होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर मी इथे 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते पण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
आता आपल्याला यामध्ये स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचे। आणि याला झाकण झाकून 5 मिनिट शिजवून घ्यायचे। तर मी इथे भाजी 5 मिनिट छान शिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता आपली भाजी खूप छान झालेली आहे। तर मी इथे गॅस बंद करण्याच्या अगोदर यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकून घेणार आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर तुम्ही ही हॉटेल स्टाईल मिक्स वेज भाजी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगा। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।